हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करत आहोत आपल्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे भांडवल संरचनेची संकल्पना मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये भांडवल संरचनेचे घटक पाहिले होते आता आपल्याला संकल्पना ही शिकायची आहे आपण संकल्पना मागील दोन लेक्चरपूर्वी भांडवल संरक्षण संकल्पना शिकली पण ती संकल्पना आपण थेरॉटिकल शिकली थेरॉटिकल म्हणजे थोडक्यात आपण ती प्रॅक्टिकल न शिकतो थोडक्यात आपण ती थेरॉटिकल शिकलो आता आपल्याला प्रॅक्टिकल शिकायचे म्हणजे भांडवल संरचना प्रॅक्टिकल कसं असतं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षात भांडवल संरचना आपण कशी करतो त्याची रचना प्रत्यक्षामध्ये कशी असते आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमधून म्हणजे या प्रत्येक प्रत्यक्षामधल्या संकल्पनेतून तुमचं भांडवल संरक्षण टॉपिक परिपूर्ण होणार आहे मला पूर्णपणे गॅरंटीच आहे आता आपल्या संकल्पना शिकायची आहे कशा शिकायच्या आहे भांडवल संरचनेची मग आपण भांडवल संरचना कशी करता आपण थोडं रिवाईज करूया आपण मागील दोन लेक्चर मध्ये ज्यावेळेस आपण भांडवल संरक्षण बघत होतो त्यामध्ये आपण बघितलं होतं की भांडवल संरक्षण ही दोन भांडवळ केली जाते एक असतं मालकीचं भांडवल त्यामध्ये पहिलं भांडवल होतं मालकीचं आणि दुसरं होतं जे आपण कर्ज करून घेतो ते भांडवल मग आता मालकीचं भांडवल जे असतं तर मालकीच्या भांडवलमध्ये कोणकोणतं भांडवल समविषयक त्याच्यामध्ये पहिलं होतं सम हक्क बाग दुसरं होतं अक, अग्र हक्क आणि तिसरं होतं राखीव निधी म्हणजे सम हक्क भाग अग्र हक्क भाग आणि राखीवमध्ये समावेश कशामध्ये होतो मालकीच्या भांडवलमध्ये होतो आणि कर्जाऊ भांडवल दुसरं जे कर्जाऊ भांडवल ज्यामध्ये आपण कुठून काही कर्ज घेतलेली आहे समजा एखाद्या वित्त संस्थाकडून बँकिंग जी काही कर्ज घेतलेली आहे किंवा एखाद्या कंपन्यांकडून जी काही कर्ज घेतली आहे त्या कर्जांचा समावेश कशामध्ये होतो कर्जाऊ भांडवलामध्ये होतो हे दोन प्रकार आपण पाहिले होते आता हे दोन प्रकार जे आपण तिथे प्रॅक्टिकली जे आपण तिथे शिकलो त्यात आपल्या प्रॅक्टिकलमध्ये शिकायचं आहे म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही भांडवल संरक्षण रचना कशी कराल ते आपल्याला बघायचं आता बघा याच्यामध्ये हा एक ताळेपण पत्रकाचा नमुना आहे काय पत्रक त्याला तुम्ही आता बॅलन्सशीट तुम्हाला अकाउंटमध्ये तुम्ही आता डिटेल शिकतात तर ताळेबंद पत्रक म्हणजे बॅलन्सशीट त्याच्यामध्ये पहिला असतं देयता म्हणजे तुम्हाला जे काही देणं ते देणं आणि मालमत्ता जे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे जी मालमत्ता आहे ती मालमत्ता आता मालमत्ता दोन प्रकारची असते एक स्थिर असते दुसरी चालू असते आणि देयता असतं देयतामध्ये काय येऊ शकतं की आपल्याला काही लोकांचे काही देणे असतील लोकांचे काही देणे असतील कर्ज सगळ्यात देयतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कर्ज त्यांना विपत्र देय बिल वगैरे हे आपण म्हणतो देयतामध्ये तर बघूया आपण देयतामध्ये आता आपल्याला देयता आणि मालमाताचा ताळमेळ बसणं महत्त्वाचं असतं काय असतं की देयता आणि मालमत्ता या दोन्हीमधला ताळमेळ बसणं इथं महत्वाचं असतं तर देयता बघूया त्याच्या पण पहिले भाग भांडवल मी तुम्हाला सांगितलं की भाग भांडवल आहे कोणाचं आहे मालकीचं भांडवल आहे पुढे बघा काय म्हटले दहा हजार समहक्क भाग भाग होते किती होते समहक्क दहा हजार रुपये दहा प्रत्येकी दहा हजार समहक्क भाग होते एका भागाची किंमत होती दहा रुपये आणि पूर्ण किंमत दिलेली आहे म्हणजे दहा रुपये किंमतीच्या समहक्क हक्क भागाची किंमत आहे ती पूर्ण दिलेली मग विचार करा जर एक समहक्क भाग दहा रुपयाला आहे एक समहक्क भागाची किंमत दहा रुपये तर दहा हजार भागांची किंमत किती होईल मित्रांनो दहा गुणिले दहा हजार करा एक लाख रुपये म्हणून मी अमाऊंट तुम्हाला समजावं म्हणून तुम्हाला इथे मी अमाऊंट लिहिलेली आपण अमाऊंट लिहू आपल्याकडे किती भाग आहे दहा हजार भाग आहे एक भाग आपल्याकडे दहा रुपयाचा आहे तर दहा हजार भागांची किती एक भाग जर दहा रुपयाला तर दहा हजार भागांची किती म्हणजे दहा हजार गुणिले दहा म्हणजे येईल एक लाख किती एक लाख म्हणजे सम हक्क भागाचं मांडलो झालं एक लाख रुपये त्यानंतर खाली बघा पाच पाँग हजार अग्र हक्क भाग पाच हजार अग्र हक्क भाग रुपये शंभर प्रत्येकी पूर्ण किंमत दिलेली बघा पाच हजार अग्र हक्क भाग आहे एका भागाची किंमत किती रुपये शंभर रुपये मग एका भागाची किंमत जर शंभर रुपये असेल तर पाच हजार भागांची किंमत किती आपल्याला पाहिजे एका भागाची किंमत किती आहे शंभर रुपये आणि पाच हजार भागांची किती होईल मित्रांनो पाच हजार गुणिले शंभर करा पाच हजार गुणिले शंभर बरोबर येत पाच लाख किती येतं पाच लाख हे जे पाच लाख किंवा हे हो, जे एक लाख आलेले हे काय झालं हे भांडवल झालं म्हणजे हे एक लाख जे भांडवल आहे हे समहक्क भाग भांडवल आहे आणि हे जे पाच लाख जे आहे अग्र हक्क भागाचं भांडवल आहे हे काय झालं आरती मालकीचं भांडवल झालं कोणतं भांडवल झालं एक लाख आणि पाच लाख मालकीचं भांडवल त्यानंतर राखीव तुम्हाला दिलेला आहे पन्नास हजार रुपये त्यानंतर खाली बघा एक हजार एक हजार दहा टक्के रोखे रुपये शंभर पूर्ण किंमत दिलेली आपल्याला रोखे किती आहे एक हजार कर्ज रोखे किती आहे एक हजार कर्ज रोखे आणि एका रोख्याची किंमत किती आहे शंभर रुपये एका कर्जरोख्याची किंमत किती आहे शंभर रुपये जर एका कर्ज रोखे शंभर किंमत शंभर रुपये असेल एक कर्जरोखे शंभर रुपयाला असेल तर एक हजार कर्जरोखेची किती एक रोखे शंभर रुपये असेल तर एक हजार कर्जरोखेचे किती येतील एक लाख रुपये तुम्ही एकदा कॅल कॅल्क्युलेशनमध्ये टॅली करायचं आहे किती आलं एक लाख रुपये एक लाख आलं त्यानंतर तुम्हाला असतं धनको तीस हजार रुपये मला दिलेले देह विपत्र वीस हजार रुपये तुम्हाला दिलेले त्यानंतर मालमत्ता मालमत्ता म्हणजे स्थिर मालमत्ता तुम्हाला दिलेली इमारत यंत्रसामग्री इमारत दिलेली चार लाख रुपये यंत्रसामग्री दिलेली दोन लाख रुपये चालू मालमत्ता आता चालू म्हणजे की जी मालमत्ता स्थिर नसते जी बदलत राहते जी मालमत्ता बदलते काळानुसार बदलते दिवसानुसार बदलते तिला म्हणायचं चालू मालमत्ता त्याच्यामध्ये रुनको आहे मालसाठा आहे आता मालसाठा आहे मालसाठा तुमचा प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्यामध्ये मालसाठा सारखाच असेल नाही से काही वेळेस तुमचा मालसाखा मालसाठ्याची किंमत वाढू शकते काही वेळेस कमी होऊ शकते ते काही वेळेस तुमचा मालसाका मालसाठा तुमच्याकडे जास्त राहू शकतो काही वेळेस तुमच्याकडचा मालसाठा हा कमी होऊ शकतो मालसाठा आहे त्याने रोख रक्कम रोख रक्कम म्हणजे तुमचे तुमच्याकडे हातामध्ये असलेली रक्कम तुमच्या हाताकडे व तुमच्याकडे असलेली रक्कम आणि बँकेतील रक्कम की तुम्ही बँकेने जी रक्कम ठेव म्हणून ठेवली ती रक्कम तुमचा बँक बॅलन्स थोडक्यात ते सगळं दिलेलं आहे तुम्हाला तर आपल्याला आता जे आपण याच्या किमती काढल्या तुम्हाला जे टॅली केले हे आपल्याला टॅली होणं महत्वाचं आहे आता बघा तुम्ही हिशोब करून पहा की दोन्ही साईड टॅली होता का बघा चार लाख आणि दोन लाख किती आले सहा लाख सहा लाख आणि एक लाख सात लाख सात लाख आणि पन्नास हजार सात लाख पन्नास हजार आणि हे दहा हजार सात लाख साठ हजार चाळीस आठ लाख ही साईड किती झाली तुमची टॅली आठ लाख आता ही जर आठ लाख तर ही किती झाली पाहिजे टॅली मित्रांनो आठ लाखाला बघा एक आणि पाच सहा म्हणजे एक लाख आणि पाच लाख बरोबर सहा लाख सहा लाख आणि पन्नास हजार सहा लाख पन्नास हजार सहा लाख पन्नास आणि एक लाख सात लाख पन्नास हजार आणि तीस हजार सात लाख ऐंशी वीस आठ लाख म्हणजे आपले इथे हे पत्र काय झाले टॅली झाले काय झाले टॅली झाले किती टॅली झाले आठ लाखाला किती आठ लाखाला आता आपल्याला काय आहे आता आपण इथपर्यंत काम केलं की आपलं अर्धं काम झालं की आपण ताळेबंद पत्र टॅली केलं आता ताळेबंद पत्र टॅली केलं तर आपलं भांडवल संरचना काढायची ना आपलं भांडवल कुठे आता बघ आपण म्हटलो होतो आपल्या भांडवल संरचनेमध्ये एक उदाहरण आपण मागील दोन लेक्चर मध्ये शिकलो होतो आपले दोन भांडवल एक मालकीचं आणि एक कर्ज घेतलं म्हणजे एक मालकीचं आणि एक कर्ज घेतलं मग मालकीच्या भांडवलमध्ये कोण कोण होतं एक होतं सम हक्क भाग किती किंमत आहे सम हक्क भागाची एक लाख प्लस एक लाख प्लस आग्रह हक्क भाग कोण होतो आपलं पाच लाख पाच लाख प्लस त्यानंतर राखीव निधी होता पन्नास हजार प्लस पन्नास हजार हे झालं आपल्या मालकीचं भांडवल किती मालकीचं भांडवल एक लाख आणि पाच लाख सहा लाख आणि पन्नास सहा लाख पन्नास हजार आपल्या भांडवल आहे बरोबर किती आलं सहा लाख पन्नास हजार प्लस दोन नंबर जे आपण घेतलेले कर्ज आहे ते भांडवल मग घेतलेलं कर्ज किती आपल्याकडं एक लाख किती कर्ज आहे सहा लाख पन्नास प्लस एक लाख करा बरोबर आलं सात लाख पन्नास हजार म्हणजे ह्या ताळेबंदानुसार ह्या शीटनुसार आपलं भांडवल संरचना किती रुपयाची आहे सात लाख पन्नास हजार रुपयाचे आता हे सात लाख पन्नास कसे आले एक सूत्र लिहून घ्या खाली सम भाग अधिक अग्रहक्क भाग अधिक राखीव निधी सम हक्क भाग अधिक अग्र हक्क भाग अधिक निधी बरोबर मालकीचे भांडवल बरोबर काय आलं मित्रांनो मालकीचे भांडवल हा आता हे जे मालकीचे भांडवल आहे या मालकीच्या भांडवलामध्ये तुम्ही घेतलेलं कर्ज प्लस कर्जाऊ भांडवल प्लस कर्जाऊ भांडवल म्हणजे मालकीचे भांडवल अधिक कर्जाऊ भांडवल बरोबर बरोबर काय होईल भांडवल संरचना आता परत पुन्हा एकदा समजून घ्या की आपण मागील दोन लेक्चरमध्ये ही कन्सेप्ट आपण शिकलो होतो थिअरी आपण भाग याच्यामध्ये पाहिला होता की आपण याच्यामध्ये काय शिकलो होतो की आपल्यामध्ये दोन प्रकारचं भांडवल असतं दोन प्रकार तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायची कन्सेप्ट शिकताना दोन प्रकारचं आपलं भांडवल होतं त्यातलं पहिलं होतं मालकीचं भांडवल दुसरं होतं कर्ज घेतलेलं म्हणजे कर्जाऊ भांडवल मग मा आता मालकीचं भांडवल जे होतं त्या मालकीच्या भांडवलमध्ये तीन गोष्टी समावेश होतो त्यामध्ये पहिलं होतं सम हक्क भाग भांडवल दुसरं होतं अग्र हक्क भाग भांडवल आणि तिसरं होतं राखीव निधी ह्या तीन गोष्टी मिळून जे भांडवल तयार होतं त्याला म्हणायचं मालकीचं भांडवल आणि कर्ज घेतलं भांडवल म्हणजे ते, ते, ते बाकीचं इतर भांडवल मग आता सम हक्क भाग आधी अग्र हक्क भाग अधिक राखीव निधी बरोबर काय आलं मालकीचे भांडवल मालकीच्या भांडवलमध्ये कर्जाऊ भांडवल ॲड केलं कोणतं भांडवल झालं भांडवल संरचना मग आता आपण एक्झाम्पल पाहिलं आता सम हक्क बाकीत होते एक लाख एक लाख घेतलं अग्र हक्क भाग पाच लाख अग्र हक्क बागायचं पाच लाख घेतलं राखीव निधी पन्नास हजार पन्नास हजार राखी निधी तो घेतला किती आला मालकीचं म्हणलं बरोबर सहा लाख पन्नास हजार आलं सहा लाख पन्नास मध्ये एक लाख रुपये आपण कर्ज घेतलेले म्हणजे कर्ज घेऊन हे भांडलं उभं केलेलं आहे सहा लाख पन्नास आणि एक लाख किती आलं सात लाख पन्नास हजार अशा पद्धतीने मित्रांनो भांडवल संरक्षणच उदाहरण आपण प्रॅक्टिकलमध्ये शिकलो म्हणजे आता मी असं गृहित धरतो की तुम्हाला भांडवल संरक्षण हा टॉपिक अगदी परफेक्ट समजला असेल तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि पुणे तुम्हाल तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येणार आहे तुमची जर्नी अकरापासून एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे थँक्यू